हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण DEMचं थर्ड लेक्चर बघणार आहोत बुलियन लॉजमध्ये. आपण जस्ट लास्ट लेक्चरला लॉजिक गेट संपवलेले आहेत. तर टोटल बुलियन लॉ तुमचे 4 ते 5 टाईपचे असतात. त्यातला पहिला लॉ आहे कम्युलेटिव्ह लॉ. इथं लिहिलेला आहे बघा, कम्युलेटिव्ह लॉमध्ये सपोज ए इंटू बी आहे, तर तुम्ही त्याला बी इंटू एसुद्धा लिहिलं तरी बरोबर आहे. हे जर मल्टिप्लिकेशनसाठी मल्टिप्लाय आहे ना. इथं सेकंड आहे ए प्लस बी. ए प्लस बीला तुम्ही काय लिहू शकता, बी प्लस ए केला तरी बरोबर. हे दोन्ही बरोबर आहे. इथं जर तुमचं कन्फ्युजन होत असेल की सर हा फॉर्म्युला बरोबर आहे की नाही, तर मी असं एक एक्झाम्पल इथं सोडवतोय. सपोज तुमच्याकडे एची व्हॅल्यू माहीत आहे, बीची व्हॅल्यू माहीत आहे. तुम्ही एक फॉर्म्युला घेतला दोन नंबरचा, ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. ह्या दोन्ही व्हॅल्यू ज्या वरती दिलेल्या आहेत, तर दोन्ही व्हॅल्यू इथं पुटअप करा. एची व्हॅल्यू पुटअप करा, बीची व्हॅल्यू पुटअप करा, लेफ्ट साईडचा आन्सर मिळवा, राईट साईडचा आन्सर मिळवा. हे दोन्ही आन्सर जर सेम असतील तर फॉर्म्युला बरोबर आहे. दोन्ही आन्सर जर सेम नाही आले तर फॉर्म्युला आपला चुकलेला आहे. हा जरा पहिला कम्युलेटिव्ह लॉ. कम्युलेटिव्ह लॉ नंतर असोसिएटिव्ह लॉ आहे. असोसिएटिव्ह लॉमध्ये फरक इतकाच आहे, हे दोन इनपुटचं होतं ए आणि बीचं, हे आपल्याला तीन इनपुटचं घ्यायचं आहे. मी दाखवतो इथं दोन नंबरचा लॉ. इथं काय होतं बघा, ए इंटू बी इंटू सी, ब्रॅकेट नाही असं समजा, ए इंटू बी इंटू सी. इकडे काय घेतलं, ए इंटू बी इंटू सी घेतलं. ए आणि बीला जर ब्रॅकेट असेल तर तुम्ही बी आणि सीला ब्रॅकेट केला तरीसुद्धा चालतो. ह्याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं, एक सिम्पल एक्झाम्पल, सपोज 2 × 3 × 4 पॉईंट नाही, ते मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे. आणि इकडं तुम्ही पलीकडं उलटं लिहिलं तरी बरोबर आहे. कसं बघा, पहिला 4 घेतला, 4 × 3 × 2 बरोबर, मल्टिप्लाय टाकतो. क्रॉस टाकायचं नाही म्हणून मी डॉट टाकला होता, पण तुम्हाला कळायसाठी मी लिहिते लिहितो. याचं मल्टिप्लाय करा, 2 × 3 6 6 × 4 24 4 × 3 12 12 × 2 24. ओके, दोन्ही आन्सर बरोबर आलेत म्हणजे हा फॉर्म्युला बरोबर आहे. याचाच अर्थ असा आहे, तुम्ही हे जे व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू उलट्या सुलट्या केल्या तरी चालतात. मी दोन नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये दाखवलं बघा, ए इंटू बी इंटू सी, राईट साईडला तुम्ही पहिला बी नंतर ए आणि सी लिहिला तरी चालतो. याच्यामध्ये सगळं मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे तुमचं ॲडिशनचं बघा. ॲडिशनमध्ये ए प्लस बी प्लस सी, उलटं सी प्लस ए प्लस बी केला तरी चालतो, ॲडिशन आहे. कसेही ॲडिशन करा ते सेमच येणार आहे. आणि जर ब्रॅकेट असतील तर ब्रॅकेट तुम्ही पुढे टाकला तरी चालतो. नेक्स्ट आहे बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये मल्टिप्लिकेशन पण आहे, ॲडिशन पण आहे. मल्टिप्लिकेशनच्या बाहेर एक आतलेला आहे, तर एनं बीला मल्टिप्लाय केला, ॲरो दाखवलेलं आहे बघा मी, आणि एनं सीला मल्टिप्लाय केला, तर ॲन्सर काय येईल, ए बी प्लस ए सी. आणि त्यानंतरचा सी जर बाहेर असेल तर सीनं मल्टिप्लाय करू शकता, ए सी प्लस बी सी. इथं दिलेलं ए सी प्लस बी सी. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आहे अँड लॉ. अँड म्हणजे तुम्ही लॉजिक गेटमध्ये बघितलेलं मल्टिप्लिकेशन आहे. मी तर देतो पहिला असेल ए इंटू झिरो. सिम्पल आहे, झिरोला मी पहिला व्हॅल्यू लिहून घेतो, ते फॉर्म्युला लिहून घेतो, ए इंटू वन, ए इंटू ए आणि ए इंटू ए बार. चार फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. एक थोडंसं तुमच्या लक्षात येते का बघा, झिरोला कोणत्याही संख्येने जर मल्टिप्लाय केला तर उत्तर झिरोच येणार आहे, रेग्युलर आहे. आता दोन नंबरचं ए इंटू वन, मी इकडं जातो आहे बघा, इथं लिहितो आहे ए इंटू वन. सपोज एमध्ये तुम्ही झिरो टाकलात तर ॲन्सर काय येईल रे, झिरो इंटू वन. उत्तर काय आलं, झिरो. ॲन्सर झिरो कधी मिळालं, एची व्हॅल्यू झिरो टाकले म्हणून झिरो मिळाले. आता व्हॅल्यू दुसरी टाकू आपण, एमध्ये वन टाकतो. एमध्ये वन टाकलं तर काय येईल आन्सर, वन इंटू वन. ॲन्सर काय मिळालं, वन. बदललं म्हणजे एच्या व्हॅल्यूवरती राहतं, आउटपुट काय मिळणार, ए झिरो टाकला तर उत्तर झिरो मिळतं, ए वन टाकला तर उत्तर वन मिळतं. मग ह्याचं ॲन्सर मला झिरो आणि वन नाही लिहून चालणार, मला इथे ॲन्सर काय लिहावं लागणार, एच लिहावं लागणार. का, तर ह्या एवरती ठरतं, हे इथं झिरो टाकला उत्तर झिरो येईल, तर वन टाकला तर वन येईल, म्हणजे एची जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू इथं असेल, म्हणून ए लिहिला.
नेक्स्ट ए इंटू ए, दोन्ही समान असतील तर उत्तर एच येणार आहे. म्हणजे मी तर दुसरं एक्झाम्पल तुम्हाला देतो. सपोज ए इंटू ए, ए झिरो तर हा पण झिरो, झिरो इंटू झिरो झिरो झाला. मग हे दोन्ही जर झिरो असतील तर हा पण एच समजू शकतो ना आपण. इथं वन वन टाकला तर वन येईल. म्हणजे ए इंटू एचं आन्सर काय येतं? सेम एच येतं. ओके. आणि लास्ट ए आणि ए बार, ए आणि ए बारमध्ये बघा इथं दिसतं ए आणि ए बार. ए जर झिरो टाकला तर ए बार ॲटोमॅटिक त्याच्या उलटा होईल. बार म्हणजे उलटा होतो. झिरो आणि इंटू वनचं काय आलं आन्सर? झिरो आला. आता एला वन टाकतो, ए वन असेल तर ए बार झिरो झाला. ॲन्सर काय आलं? झिरो आला. म्हणजे काही व्हॅल्यू टाका उत्तर झिरोच मिळतं. म्हणजे इथं तुम्हाला ए नाही लिहून जाणार, तुम्हाला झिरोच यायचे. काही पण टाका याच्यामध्ये, झिरो टाका, वन टाका, उत्तर तुम्हाला झिरोच भेटून जाईल. हा झाला तुमचा अँड लॉ. त्यानंतर आहे आपला ऑर लॉ. नेक्स्ट ऑर ला म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, ऍडिशन आपण करतो. सेम मगाशी जे इथं दिलेलं आहे आपण फॉर्म्युल्यामध्ये, इथं फक्त प्लस लिहायचं आहे. म्हणजे पहिलं काय येईल? ए प्लस झिरो, ए प्लस वन, ए प्लस ए, ए प्लस ए बार. ओके. आता ए प्लस झिरोमध्ये प्लस आहे, इथं झिरो नाही होत. एमध्ये मी एक एक्झाम्पल इथे घ्यायचं झालं तर बघा, इथं वरती घेतो मी ए प्लस झिरो, ठीक आहे. एची व्हॅल्यू झिरो टाकतो, झिरो प्लस झिरो काय आलं? झिरो आलं. म्हणजे एची व्हॅल्यू जर झिरो टाकली तर उत्तर झिरो येतं. झिरो म्हणजेच ए ना, म्हणजे तुम्ही इथं लिहू शकता ए. इथं एची जी व्हॅल्यू टाकाल ती इथं एला भेटणार आहे. ए प्लस वन, एकमध्ये झिरो जरी ॲड केला तरी उत्तर वन मिळतं. वन जर टाकला तर वनच मिळतं. म्हणजे ते आन्सर येणार याचं वन. ए प्लस ए, ए प्लस एला सांगितलेलं आहे. ए प्लस एला सेमच राहतं, एच राहतं. आणि लास्टचं ए प्लस ए बार, ए प्लस ए बारचं चेक करू आपण. प्लस असल्यामुळं तिथं मल्टिप्लाय होत नाही. एक जरी वन लागला याच्यामध्ये तर उत्तर वन येणार. अशा हिशोबाने हे तुमचे ऑर लॉ आहेत. हे जर कन्फ्युजन करत असेल तर तुम्हाला मी एक सॅम्पल इथं समजवतो ए प्लस ए बारचं. चला ए ची व्हॅल्यू काही सांगा. ए ची व्हॅल्यू सपोज मी वन घेतली, ए बार काय होणार आहे? झिरो होणार आहे. मग ए वन प्लस झिरो वनच आला. आता बदला, ए ची व्हॅल्यू झिरो घेतो, ॲटोमॅटिक ए बार काय होणार आहे? वन होणार आहे. झिरो प्लस वन वन, म्हणजे ए ची व्हॅल्यू झिरो घ्या किंवा वन घ्या, उत्तर वनच मिळतं. म्हणून इथं मी इथं वन लिहिलं आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट लॉ आपण बघतोय, सहा नंबरचा इन्वर्जन लॉ. इन्वर्जन लॉ नक्की काय आहे बघा. सपोज आपल्याकडं ए दिलेला आहे आणि त्या ए वरती बार आला. बार कधी येतो? नॉट गेट लावल्यानंतर बार येतो. म्हणजे कॅपिटल ए नसेल तर एकच बार आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण एखाद्या इक्वेशनच्या वरती जर डबल बार आला असेल तर तो बार आपापसात कॅन्सल होतो आणि मेन इक्वेशन फक्त राहतं. बार निघून जातात आपापसात. ओके, मी दुसरं एक्झाम्पल घेतो. सपोज तुमच्याकडं ए प्लस बी आहे आणि त्याच्यावरती सिंगल बार आहे, काही प्रॉब्लेम नाही. जर त्याच्यावरती डबल बार आला तर डबल बार आला तर डबल बार आपापसात कॅन्सल होतात आणि आन्सर राहतं फक्त ए प्लस बी. इन्वर्जन लॉ समजलं सगळ्यांना? जर तुम्हाला बार कॅन्सल करायचे असतील तर डबल बार द्या, डबल बार दिले की आपोआप ते दोन्ही बार कॅन्सल होऊन जातात. ओके. आणि लास्टचा सात नंबरचा ऑदर लॉ, म्हणजे हे लॉ सोडून अजून काही थोडे लॉ आहेत. ओके, बघू आपण. त्यातला पहिला लॉ आहे ए प्लस बी सी. म्हणजे
ए प्लस बी आणि सी मध्ये मल्टीप्लाय टाकलेलं आहे, तर इथं काय होतं, सेपरेट कसं होतं बघा फॉर्म्युल्यामध्ये, ए प्लस बी हा वेगळा होतो, ए मध्ये बी ॲड होतं आणि ए मध्ये सी ॲड होतं, दोघांच्या मध्ये मल्टीप्लाय जातो. हा पहिला फॉर्म्युला झाला. दुसरा फॉर्म्युला, सेम दोन राहतात, हा सिंगल आता एच्या ठिकाणी जर ए बार आला आणि इकडं ए बी आला, म्हणजे बघा इथं बार आहे आणि ह्याचाच विदाऊट बारचं इथं आहे ॲन्सर, तर तुम्हाला काय लिहायचं आहे बघा, ह्या दोघांचे ॲडिशन करायचे, म्हणजे ए बार हा पहिला बार घ्यायचा, ए बार प्लस बी, म्हणजे याचं जर इन्वर्जन इथं आलं तर हा पहिला घ्या आणि हा दुसरा घ्या. तिसरं हे उलटं झालं, पहिला ए आला, ए बार इथं गेला, म्हणजे याचा आणि याचा अर्थ सेमच आहे, याचाच बार इकडे याचा बार इकडे असं उलटं सुलटं असेल, तर इथं काय केलं होतं, पहिला आणि ह्या दोघांच्या मधला सेम बी, म्हणजे ए प्लस बी. लक्षात येत आहे. नेक्स्ट चौथा, सगळ्यालाच बार दिलेले आहेत, म्हणजे एला पण इथं बार आहे, प्लस हे पहिल्यासारखं आहे बघा, ए घेतला बी नाही देणार, बीचा बार करतो, बी जर घेतलं तर पहिला फॉर्म्युला झाला, मी तर बीचा बार घेतला, तर याच्या हिशोबाने तिथे काय केलं आपण, ह्या तीन फॉर्म्युल्या दोन फॉर्म्युल्यामध्ये पहिला आणि ह्यामधला बी घेतला, सेम नाही घ्यायचा, हाच घेतला तर त्याला काय अर्थ राहणार आहे, ए बार पण घेतला आणि ए घेतला तर ते चुकणार आहे, म्हणून ए बार घेतला इथं, प्लस आणि याच्यामध्ये काय घेतला, बी बार घेतला, ओके. आणि लास्टचा ए प्लस ए बी, ह्याच्यासारखं नाही आहे, चेक करून घ्या तुम्ही, हे जे दोन तीन आणि चार नंबरचे फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी एक तरी बार आहे बघा, इथं एला बार आहे, इथं एला बार आहे, इथं ए आणि बीला बार आहे, तर कुणालाच बार नाही. मग अशा सिच्युएशनला जर ए प्लस ए बी असेल तर याचं ॲन्सर येतं ए. हे ए आलं कसं बघू आपण, इथं मी दाखवतो आहे, ए प्लस ए बी याच्यामध्ये ए कॉमन आहे का, आहे, ए कॉमन बाहेर काढलं मी, ॲन्सर काय आलं, वन प्लस बी, बरोबर. मग वन प्लस बी आपल्याला ॲडिशनचा फॉर्म्युला झाला आहे की, इथं मी दाखवतो आहे तुम्हाला, आहे का वन प्लस ए, म्हणजे इथं हे चेंज झालेलं आहे, अल्फाबेट चेंज झालेलं आहे, एच्या ठिकाणी बी आलेलं आहे, काय फरक पडणार आहे, इथं झेड जरी घेतला तर झेड प्लस वन ॲन्सर वनच येतं, एम प्लस वन ॲन्सर वन येतं, ओ प्लस वन वन येतं, एक्स प्लस वन वनच येतं, म्हणजे वनमध्ये काही पण ॲड करा तुम्ही उत्तर वन मिळतं. तसंच इथं बघा, वनमध्ये बी जरी ॲड केलं तर उत्तर काय येणार आहे, वनच येणार आहे, म्हणजे वन आलं इंटू ए, मग ए गुणिले वन ह्याला जर मल्टीप्लाय केला तर ॲन्सर काय येईल, एट ए येतं ॲन्सर, ए का, ए ठरवतो, ए जर झिरो टाकला तर उत्तर झिरो येईल, ए जर वन टाकला तर उत्तर वन येईल, म्हणून याचं ॲन्सर आलं वन, ब्रॅकेट टाकतो. आलं लक्षात, हे असे आपले बुलियन लॉज आहेत. आणि याच्यानंतर आहेत डी मॉर्गन्स थिअरम, ते दोन्ही थिअरम झाल्यानंतर आपले इक्वेशन चालू होतील. हे खूप महत्त्वाचं आहे डी मॉर्गन्स थिअरम, डी मॉर्गन्स थिअरम मधला पहिला फॉर्म्युला, ओके, थिअरम फर्स्ट त्याला म्हणू शकता तुम्ही. बघा, ए इंटू बी त्याचा बार असेल, बघा फॉर्म्युला खूप सिंपल आहे, पाठ करायची काही गरज नाही. डी मॉर्गन्स थिअरम काय सांगतो बघा, मल्टीप्लाय असेल तर त्याचे होते ॲडिशन, आणि ॲडिशन असेल तर त्याचं काय होतं, मल्टिप्लिकेशन. एवढं हिंट जर तुम्ही लक्षात ठेवलात तर फॉर्म्युले लगेच दोन्ही होऊन जातात. आता चला मी पहिला बघतो, ए आणि बी मध्ये मल्टिप्लाय आहे तर त्याचं ॲडिशन होणार, सिंपल, ए प्लस बी. आलं लक्षात,
चेंज एवढाच करायचा आहे. ए आणि बीच्या डोक्यावरती पूर्ण बार होता, इथं तुम्हाला बार सेपरेट करायचा आहे. बस झाला थिअरम पहिला तुमचा. आणि सेकंड थिअरम जो आहे तो सेकंड थिअरम तुम्हाला दाखवतो. सपोज जर उलटा असेल, ए प्लस बी चा बार असेल, मग पहिला ॲडिशन आहे ना, मग इथं दिलेलं आहे. ॲडिशनचं काय होतं? मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे जे दोन इनपुट आहेत, या दोन इनपुटच्या मध्ये काय येतं? मल्टिप्लिकेशन येतं. पण चेंज काय होतो? हे पूर्णला बार आहे ना इथं, या बार काय होतो? विभागतो. एला वेगळा होतो, बीला वेगळा होतो. हा थिअरम फर्स्ट झाला, हा थिअरम सेकंड झाला. हे जर तुम्हाला कन्फ्युजन करत असेल, चालत सर मला हे समजलेलं नाही, मला प्रूव्ह करून दाखवा. मी दोन्हीपैकी कोणता एक थिअरम तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो ट्रूथ टेबलच्या हिशोबानं. मग मी चला दोन नंबरचा मी ट्रूथ टेबल घेतो. फॉर थिअरम दोन नंबरचा थिअरम घेतला, ए प्लस बीचा बार इक्वल टू ए बार इंटू बी बार. म्हणजे याचं आन्सर आणि हे आन्सर तुम्हाला सेम आलं पाहिजे. मग ए बार आणि बी बार कधी मिळणार? जर तुम्हाला ए आणि बी मिळाला तर. मग ट्रूथ टेबल सुरुवात करतो. पहिला येणार एचा बॉक्स, नंतर आला बी, बरोबर आहे. मग आता ए आणि बी आला असेल तर लगेच हे काढू ना, ए प्लस बी, ए प्लस बी. मग हे घेतलं ना आपण लेफ्ट साईडचं, चेक कसं आन्सर बघू आपण. मग ए प्लस बीचा बार पाहिजे, मग परत तुम्हाला हवा असेल तर एक वाढवू शकता, किंवा इथेच तुम्ही ए प्लस बीचा बार घेतला तरी चालतो. नेक्स्ट ही लेफ्ट साईड घेतली आम्ही आणि राईट साईड घेतो. राईट साईडला तर ए बार आणि बी बार पाहिजे, मग ए ऑलरेडी इथं आहे, तुम्ही इथं ए बार घेऊ शकता, सेपरेट काढू पाहिजे. तर ए बार घेतला, नंतर कोण घेतला? बी बार घेतला, इकडं कोणी? ए बार डॉट बी बार. आणि तुम्हाला काय करायचं आहे? फक्त हा टेबल आणि हा टेबल समान येतो का नाही फक्त चेक करायचं आहे. चला व्हॅल्यू लिहून घेऊ. फक्त तुम्हाला ए आणि बीचे व्हॅल्यू लिहायचे आहेत. मी शिकवलं आहे 0 1 0 1 0 0 1 1. आता ॲडिशन, सिम्पल ॲडिशन करायचं आहे. आता ए प्लस बीचा बार, बी म्हणजेच प्लस म्हणजेच काय झालं? ऑर झाला. आणि डोक्यावरती बार म्हणजे कॅपिटल एन, म्हणजे नॉर झाला. हा टेबल नॉरचा झाला आपला. मग 0 प्लस 0 0 प्लस 0 इथं मी फेंटमध्ये लिहितो. 0 प्लस 0 काय? 0 येईल. मी बार बोललो नाही अजून. 0 प्लस 1 1 आला, 1 प्लस 0 1 आला, 1 प्लस 1 1 आला. पण हे बारचं नाही, डोक्यावरती बार आला. बार म्हणजे याच्या उलट, 1 0 0 0. आता इकडं ए बार, ए इथं आहे, याच्या उलट इथं काढायचं आहे. म्हणजे इथं 0 आला, 1 ल्या, 1 0 0. लक्षात येतं? इथून याचं रिलेशन आहे ते, याच्या उलटं काढलेलं आहे. आणि बी बारच्या उलट, बीच्या उलट बी बार. बी 0 आहे, बी बार 1 येईल, 1 आहे 0 येईल, 0 आहे 1 येईल, 1 आहे 0 येईल. झालं ह्या दोघांचं. मल्टिप्लाय करायचं आहे, बार ऑलरेडी आहे, फक्त मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू 1 1 1 इंटू 0 0. आता इथं काय बघा फरक पडतं, तिन्हीमध्ये एक कुठे ना कुठे तर 0 आहे. एक जरी 0 असेल तर उत्तर 0च येतो. 0 ने कशाला मल्टिप्लाय करा. जर मी बघितलं तर हा टेबल सेम आहे, म्हणून मी म्हटलं दोन नंबरचा थिअरम असा सेम राहतो. आलं लक्षात? सेम सिमिलरली तुम्ही पहिला थिअरम पण इथं स्वतः होमवर्कला चेक करू शकता. सेमच आले पाहिजेत आन्सर आपले, ठीक आहे. या अशा हिशोबाने आपण बुलियन लॉज आणि डी मॉर्गन्स थिअरम बघितलेले आहेत. आणि तुम्हाला जर डाऊट असेल तर मला पर्सनली विचारू शकता, किंवा व्हिडिओ दोन वेळा तुम्ही बघितला तर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर समजून येईल. आजचं लेक्चर इथं आपण स्टॉप करू. थँक्यू.